नमस्कार सर्व मित्रांचं सर स्वागत आहे. मराठी आवाज या चॅनलवर आज आपण विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर आपण एक चर्चेचं सत्र आयोजित केलेलं आहे आणि या चर्चेच्या सत्रासाठी आपल्याला उपस्थित आहेत महाराष्ट्र भारत ज्यांच्या मनपसंद चॅनलचे लाखो फॉलोअर्स आहेत असे ज्ञानेश्वर सर शिंदे. नमस्कार सर, कार्यक्रमात सहर्ष स्वागत आहे. आजचा विषय सांगण्याच्या अगोदर तुम्हाला एक विनंती, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओ मधून आपल्याला समजेल की महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका कशा लढवल्या गेल्या, कुठल्या मुद्द्यावर लढवल्या गेल्या आणि भविष्यात राजकीय गणित काय असणार आहे. सरांना मी पहिला प्रश्न विचारतोय. सर, सध्या सगळं निवडणुकीचं वातावरण शांत आहे, तुम्ही पण वेळात वेळ काढलाय, तुम्हाला काय वाटतंय मुख्यमंत्री पदाबाबत एक तुमचं एक मत काय? सर, मुख्यमंत्री पदावरून जर बघितलं आपण तर सध्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची पुन्हा एकदा सरकार येणार आहे आणि याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनाच परत मुख्यमंत्री पद दिलं जाईल. म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत असं सर म्हणतात आणि असंही चर्चेत आलंय की देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे पक्षातले प्रतिस्पर्धक जे होते ते संपवले. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? सर, असं तर आपल्याला म्हणता येणार नाही की प्रतिस्पर्धी, आता जर विचार केला आपण तर स्पर्धक कोण होते हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पंकजा मुंडे ह्या स्वतः त्या मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आहेत असं महाराष्ट्रातल्या जनतेकडून आपल्याला कळलं, परंतु आता पंकजा मुंडे ह्या स्वतःच्या मतदारसंघातून जर निवडून येऊ शकत नसतील तर त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद कसं दिलं जाईल? तुम्ही हा एक विचार करा. किंवा देवेंद्र फडणवीस यांनी संपवलं असं म्हणण्यापेक्षा जे काही नेते आहेत बीजेपी, मी आम्ही तर पंकजांचं नावच घेतलेलं नाही. मी असं स्पर्धक, मी एक महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर महिला मुख्यमंत्री म्हणून नाव सुचवलं जात होतं ते पंकजा मुंडे. आता पंकजाताईंनी बीडच्या सभेत तर सांगितलं होतं की मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत कधीच नव्हते आणि नाही. नाही सर, मी स्वतः पंकजा मुंडे यांचं वैयक्तिक मतावर बोललेलो नाही की महाराष्ट्रातली जनता, म्हणजे तुम्ही जर बघितलं मराठवाड्यात जर गेलात तर भारतीय जनता पार्टी यांचे जे समर्थक आहेत यांच्याकडून पंकजा मुंडे सुद्धा मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत अशी चर्चा तुम्ही बऱ्याच वेळा ऐकली असेल आमच्या चॅनलच्या माध्यमातून. तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही एकदा बघा की त्याच्यामध्ये पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री पद द्यायला पाहिजे असं सुद्धा आपण बऱ्याच वेळा ऐकलं. पंकजाताई पडलेले आहेत, पराभव झालेला आहे त्यांचा. मग आज नवीन एक नाव चर्चेत येते म्हणजे आदित्य ठाकरे. काय वाटतं आदित्य ठाकरे? हा सर, आता मागच्या वेळेस जी निवडणूक झाली विधानसभा निवडणूक ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे पूर्णपणे वेगवेगळे लढले होते, परंतु पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी यांना एकमेकाची गरज पडली, त्यावेळेस भारतीय जनता पार्टी शिवसेना एकत्रित येऊन सत्ता स्थापन केली. हा सर, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा कमी आल्या, परंतु त्यांचा पाठिंबा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने घेतला नाही. तसंच ह्यावेळेस पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची महायुती यांचं सरकार येणार. आता जर विचार केला तर आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेची एक विधानसभा निवडणुकीमध्ये वेगळ्या पद्धतीने प्रचार केला, भाजपने वेगळ्या प्रकारे केला. आता जर शिवसेनेचा आपण विचार केला तर शिवसेनेचे आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते आणि भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस होते. आता वेळ अशी आहे की दोघांना एकत्रित येणार तर महाराष्ट्रासमोर एकच प्रश्न आहे की नेमका मुख्यमंत्री कोण होणार. तर सर, ह्याचं एकमेव उत्तर असं आहे की भारतीय जनता पार्टीच्या जागा जास्त आहेत. भारतीय जनता पार्टी हा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे जर विचार केला तर, आणि शिवसेना पक्ष हा महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. त्यामुळे जर आपण विचार केला तर भारतीय जनता पार्टी हा शिवसेनेपेक्षा मोठा पक्ष आहे, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टी 1992-93 जर विचार केला तर शिवसेनेने त्यावेळेस जी मोठ्या भावाची भूमिका घेतली होती म्हणजे बाबरी मस्जिद पाडली गेली आणि प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या निर्मितीसाठी बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की ती जर बाबरी मस्जिद शिवसैनिकांनी पाडली असेल तर ती त्याचा मला अभिमान आहे. त्यावेळेस त्या शिवसेनेला महाराष्ट्राच्या बाहेर भारतात ओळखलं गेलं, भारताबरोबर भारतात त्यांची सत्ता राहण्याची लक्षणं होती. अगदी राष्ट्र मुद्दा आहे, पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, एका राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेने आपली आडमोठी भूमिका घेतली नाही याबाबत. बरोबर, आणि महाराष्ट्राबाबत सीमित राहिले आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला इतर राज्यात वाढवण्याचा प्रयत्न केला हे शिवसेनेची उपकार आहे. पण ते विसरले गेले कारण 5 वर्षात त्यांनी उपमुख्यमंत्री दिले नाही आणि आज आदित्य ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. तर आज भाजप त्यांना समर्थन देईल की 2.5-2.5 वर्षाचा काही फॉर्म्युला होईल? होऊ शकेल सर, असं नाही आपण आज तरी ठळक नाही सांगू शकत की नाही होणार, कारण भारतीय जनता पार्टीला सुद्धा कुठल्या तरी एका पक्षाची गरज आहे की आपल्या सोबत येऊन सत्ता स्थापन करण्यासाठी. समविचारी, आता सगळ्यात जर विचार केला तर समविचारी पक्ष म्हणून ते सध्या तरी शिवसेनेकडे पाहतात. आता महाराष्ट्रात सध्या अफवा पसरल्या जातात की शिवसेना राष्ट्रवादी सोबत जाईल किंवा राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी सोबत जाईल,
परंतु असं कुठलंही काही न होता एकतर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यामध्ये बैठक होऊन अडीच अडीच वर्षाचं सुद्धा धोरण अवलंबलं जाऊ शकतं. परंतु सद्यस्थितीचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद दिलं जाईल. सध्या पक्ष बैठकी सुद्धा होत आहेत, शिवसेनेच्या बैठकी होत आहेत, भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा बैठकी होतात, परंतु येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री असेल असा हे फॉर्म्युला सांगितला जातो की राष्ट्रवादी काँग्रेस, आय काँग्रेस आणि शिवसेना सोबत घेऊन आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री आणि रोहित पवार या तरुण मुख्य आमदाराला उपमुख्यमंत्रीपद असंही चर्चेला चालत. हा सर, सध्या चर्चा जरी अशी असली तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे एक समविचारी पक्ष आहेत. समविचारी पक्षांना गेल्या पंचवार्षिकच्या सुरुवातीलाच फाट्यावर मारलेले भाजप भारतीय जनता पार्टी. किती असलं तरी सर हा पक्ष मान्य करायला पाहिजे. सर तुम्ही ऐका थोडस, जर आपण विचार केला विधानसभा निवडणुकीच्या आधीची पार्श्वभूमी जर तुम्ही पाहिली तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी किती हे केलं की आम्ही स्वतंत्रपणे लढणार आहोत किंवा परत युती झालीच. आणि तसंच आता मुख्यमंत्री पद कोणाला नको वाटतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा वाटतं की भारतीय जनता पार्टीने किंवा राष्ट्र शिवसेनेने आम्हाला सोबत घ्यावं आणि आम्हाला उपमुख्यमंत्री पद द्यावं. आता पद हे कोणाला नको वाटतं का तुम्ही सांगा? नाही, समविचारी म्हणताय तुम्ही, पण ज्यावेळेस समविचारी आपण म्हणतो त्यावेळेस मग त्यांना सोबत घेऊन लढलं पाहिजे आणि गेलं पाहिजे. आता शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जसं एक दोन भाऊ भाऊ आहेत, आता भावभावामध्ये सुद्धा कधी कधी वाद होत असतो. मग भावाला घरी बसवून परक्याला सोबत घेणं होऊ शकत नाही, गेल्या वेळेस झालेलं नाही होऊ शकत, ह्यावेळेस तरी नाही होऊ शकत की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोन पक्ष एकत्रित राहणार आणि मुख्यमंत्री पद हे जरी अडीच अडीच वर्षाचं झालं तर सुरुवातीच्या काळाला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील. एक अजून एक विचारावं असं वाटतं की सक्षम विरोधी पक्ष नेता यावेळेस तरी लाभलाय. बरोबर, हे जर मुद्दा तुमचा अतिशय रास्त आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे सत्तेत आल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सक्षम विरोधी पक्ष म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो. कारण राष्ट्रवादी काँग्रेसची साथ भेटली तर, हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर अनेक वेळा सत्तेत असणारा पक्ष आहे आणि महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या अडचणी असतील किंवा काय आहे या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवण्यासाठी. बरं, तुम्हाला काय वाटतंय यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसने जो प्रचार केलाय त्यातले कोणते मुद्दे त्यांना फायद्याचे ठरले? असं म्हणण्यापेक्षा सर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जागा वाढल्यात असं म्हणण्यामध्ये, म्हणजे असं नाहीये की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकांनी स्वीकारले त्याचा अर्थ असा नाहीये. ज्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या जागा पडलेल्या आहेत त्याचा अर्थ असा आहे की त्या नेत्यांनी शिवसेनेच्या किंवा भारतीय जनताच्या की कामं केलेली नाहीत, त्यांच्यावरती नाराज होऊन नाविलाजास्तव राष्ट्रवादीला मतदान दिलेलं आहे. याचा अर्थ असा आहे. उमेदवाराविषयी काय वाटतं सर? नक्कीच फटका बसलेला आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार घेतले, आता जर आपण मागच्या विधानसभेकडे थोडं लक्ष घातलं तर मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष या दोन्ही पक्षाला संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने नाकारलं होतं आणि तेच उमेदवार जर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने आयात केले असतील तर याचा अर्थ असा आहे की त्या लोकांना आधीच नाकारलेलं आहे, त्यामुळेच ते उमेदवार सगळे पडलेले आहेत. ते चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि 19 उमेदवार जे काही आयात केलेले होते ते सगळेचे सगळे पडलेले. विरोधी पक्ष नेता म्हणून दोन नावं चर्चेत आहेत सध्या, एक तर राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवार आणि धनंजय मुंडे, आणि त्यासोबत नवीन आमदार रोहितराव पवार यांचंही नाव चर्चेत आहे. सर आता काय वाटतं नेता म्हणून जर विचार केलं तर तुम्ही जे नाव घेतलं की रोहितदादा पवार, रोहित पवार यांना विरोधी पक्षनेता हे पद दिलं जाऊ शकत नाही. कारण संपूर्ण दृष्ट्या आपण जर बघितलं तर ते एक जिल्हा परिषदपर्यंत निवडणुका त्यांनी पाहिलेल्या आहेत, अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, परंतु संपूर्ण राज्याचं नेतृत्व करण्या एवढी त्यांची आता तरी कॅपॅसिटी नसावी मला असं म्हणता येईल. कारण अजितदादा पवार, धनंजय मुंडे यांच्या तुलनेमध्ये रोहित पवार हे आमदार म्हणून एक चांगलं काम करू शकतात, परंतु विरोधी पक्ष नेता म्हटल्यावर संपूर्ण महाराष्ट्राचं त्यांना पाहिजे, त्यामुळे सध्या तरी ते विरोधी पक्ष नेत्यासाठी तेवढ्या तुलनेबळ नाहीत की धनंजय मुंडे आणि अजितदादा पवार. मग धनंजय मुंडे की अजित पवार? सर लास्ट टाइम तर आता धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्ष नेत्याची भूमिका विधान परिषदेचे चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण ठिकाणी तुम्ही बघितलं तर त्यांची चर्चा चांगली झाली. परंतु एक उपमुख्यमंत्री पद भूषवलेले अजितदादा पवार असल्यामुळं महाराष्ट्राचे जे काही प्रश्न असतील आणि दुसरी गोष्ट पक्षप्रमुख हे त्यांच्या घरात असल्यामुळं त्यांना विरोधी पक्ष नेते द्यायला काही हरकत नाही आणि तशीच सध्या चर्चा आहे. आणि दुसरं चर्चेत एक नाव आहे तुम्ही विसरलात थोडक्यात, जयंत पाटील यांचं सुद्धा नाव याच्यासाठी आहे विरोधी पक्ष नेत्यासाठी. मुख्यमंत्र्यांच्या ज्या चर्चेत स्पर्धेत देवेंद्र फडणवीस व्यतिरिक्त तुम्ही कोणाला पसंती द्याल?
सर वैयक्तिक मी पसंती, आता मी एक चॅनल माझा असल्यामुळे मी असे वैयक्तिक कोणाला पसंती नाही देणार, पण महाराष्ट्रातून आपण जर सर्वे केला किंवा विचार केला तर देवेंद्र फडणवीस यांच्या व्यतिरिक्त आता शिवसेनेचे जर विचार केला, भारतीय जनता पार्टीचे आता चंद्रकांत पाटील वाटतंय तुम्हाला? नाही, चंद्रकांत पाटील यांना तर जनतेतून पसंती नाही, कारण त्यांना स्वतःच्या मतदारसंघात लढायला चान्स दिला नाही, त्यांना एका सुरक्षित अशा मतदारसंघामध्ये निवडणूक लढायला दिली. शिवसेनेमध्ये जो सध्या प्रचार चालू आहे की आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचे, आम्ही सहमत आहोत, तर तुम्हाला काय वाटतं हे ग्रामीण सर याच्यामध्ये जर बघितलं ना थोडासा ग्रामीण भागामध्ये याचा भरपूर फरक पडेल. आदित्य ठाकरे यांना जर खरंच मुख्यमंत्री पद दिलं तर मला तरी वाटतं की काही जनता नाराज होईल, कारण एक शिवसेना म्हणजे घराणेशाही त्याच्यामध्ये आल्यासारखं वाटतं थोडस. त्यामुळे शिवसेनेमध्ये जो बाळासाहेबांनी जर तुम्ही बघितलं तर आज महाराष्ट्रात बघितलं कधी कुठली निवडणूक न लढवता शिवसेना त्यांनी उभा केली आणि त्याच्यामध्ये त्यांच्यात कुठेही घराणेशाही आपल्याला पाहता नाही आली. मग कोण तुम्हाला कोण वाटतं आदित्य ठाकरे व्यतिरिक्त? मी तर सांगेल की एक तुम्ही पर्याय म्हणून सांगताय मला, पण हा पर्यायच नसणार आहे, कारण भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असणार आहे. आणि जर तसं ठरलं तर एकनाथराव शिंदे हे कसं नाव राहील? शिवसेनेच्या बाजूने जर विचार केला, जर भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला चान्स दिला तर शिवसेनेमध्ये एकनाथराव एक मुख्यमंत्री पदासाठी खरंच एक चांगलं नेतृत्व आहे शिवसेनेकडं, आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा तरी ते चांगले काम करू शकतील. आता जे तुल्यबळ उमेदवार पडलेले आहेत म्हणजे मंत्री होते कॅबिनेट दर्जाचे, एकनाथ खडसे असतील, पंकज मुंडे असतील, राम शिंदे असतील, हे पाडण्यामाग काही भाजपच्याच नेत्यांचा हात आहे असं म्हटलं जात आहे, म्हणजे याबाबत तुमचं काय राजकीय? सर याचा जर आपण विचार केला तर कुठलाही पक्ष आपल्या पक्षातील नेत्यांना पाडत नसतो, हे एक अफवा असतात की मला सांगा जर आपला पक्ष बळकट करायचा असेल तर आपल्याच पक्षातील काही नेते संपवणं हे एक चुकीचा अर्थ आहे. परंतु आता जर विचार केला पंकजा मुंडे ह्या ग्रामविकास मंत्री किंवा बीड जिल्ह्यामध्ये एक चांगलं नाव आहे, आता ह्यांचा पराभव कसा झाला हे जर आपण जर थोडक्यात बघितलं तर धनंजय मुंडे यांनी चांगली कामगिरी दाखवली, किंवा दुसरी गोष्ट जर बघितलं तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एक पूर्ण जिल्ह्यापुरता विचार न करता जर परळी मतदारसंघापुरता केला तर परळीमध्ये सगळ्यांच्या टचमध्ये असणारा नेता म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे बघितलं जातं. ही जर निवडणूक संपूर्ण जिल्ह्याची असती तर या ठिकाणी धनंजय मुंडे यांचा पराभव झाला असता, पण ही निवडणूक फक्त परळीपुरती मर्यादित असल्यामुळं पंकजा मुंडे ह्या फक्त परळीमध्ये टचमध्ये नाही आहेत तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इकडे तिकडे दौरे असतात आणि धनंजय मुंडे यांनी फोकस पूर्ण परळीवर केला आणि तो गड जिंकला असं आपल्याला म्हणतो. पंकजाताई मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी आपल्याला परभणी जिल्ह्यातल्या एका मतदारसंघातून रत्नाकर गुट्टे जे निवडून आलेले ते आपला उमेदवार राजीनामा देऊन त्यांना उभं करता करायचं म्हणतात, आणि इकडे नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातल्या मोनिकाताई राजळे ज्या भाजपच्याच तिकिटावर निवडून आलेले त्या पण म्हणतायत की माझा आमदारकीचा राजीनामा देते पंकजाताईंनी पाथर्डीतून तिकडून उभा राहू. सर आता हे पुनर्वसन यशस्वी होईल का? नाही होऊ शकत, कारण याचं कारण असं सर की जरी राजळेताई जर दाखवत असतील मोठेपणा आपला की मी स्वतः पंकजाताईसाठी निवड म्हणजे मी राजीनामा देते आणि पंकजाताईंनी इथं निवडणूक घ्यावी आणि इथून निवडून यावं, जर जनतेच्या मनात आलं किंवा या ठिकाणी जर काही अजून डावपेच रचले गेले आणि या ठिकाणी जर पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तर पंकजा मुंडे यांचं भारतीय जनता पार्टीतलं संपूर्ण अस्तित्व संपलं जाईल, त्यामुळं पंकजा मुंडे ह्या कुठलीही निवडणूक आता लढणार नाहीत, त्यांना कुठलं तरी मंत्रीपद दिलं जाईल किंवा अन्य कुठलं पद देऊन ते बीड जिल्ह्यासाठी किंवा महाराष्ट्रासाठी काम करतील मला तरी असं वाटतं. तर नक्कीच तुमच्या बरोबर बोलून फार बरं वाटलंय आणि आपल्या प्रेक्षकांना पण नक्कीच यातून बोध घेईल येईल की मुख्यमंत्री म्हणून कोण असेल, उपमुख्यमंत्री कोण असेल आणि विरोधी पक्षनेता कोण असेल, कुठल्या पक्षाचा असेल, काय झालं, काय घडलं आणि कुणाचं पुनर्वसन होईल की नाही होईल. प्रतिस्पर्धी नसतो आणि आपलाच पक्ष आपल्याच माणसांना संपवत नसतो हे या चर्चेतून आपल्याला समजलंय. आपण अशीच चर्चा आपण पुढेही चालू ठेवूयात. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, हे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सर पुन्हा एकदा मराठी आवाज टीमतर्फे तुमचा धन्यवाद. थँक्यू सर.